आणखी एक महत्वाची बातमी. नागपुरात ट्रक चालकांच्या संपाचा फळ आणि भाजीपाला मार्केटला मोठा फटका बसलाय. संपामुळे कोट्यवधी रुपयांची फळं आणि भाजीपाला मार्केटमध्येच पडून आहे आणि अर्थातच नाशिवंत माल असल्यामुळे आणि भाजीपाल्याचे लिलाव रखडल्यामुळे हा माल वाया जाईल अशी भीती आहे. अमरावतीमध्ये भाजीपाल्याची आवक 30% घटली आहे. अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत आणि आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी. ट्रक चालकांच्या संपाचा नागपुरातील कळमना मार्केटमध्ये भाजी बाजारावरही मोठा परिणाम झालेला आहे. आपण बघू शकतो मी सध्या कळमना भाजी मार्केटमध्ये आहे आणि जवळपास ट्रक चालकांच्या संपामुळे 30 ते 40% आवक जी आहे ती कमी झालेली आहे. हे दृश्य आपण बघू शकतो. जिथे 400 गाड्या यायच्या तिथे आता जवळपास 250 ते 300 गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत. 40% आवक कमी झाल्यामुळे भाज्यांच्या दरावर त्याचा परिणाम झालेला आहे आणि जवळपास 25 ते 30% भाज्यांचे दर जे आहे ते या ठिकाणी वाढलेले आहेत. सर्वच प्रकारच्या भाज्यांचे दर वाढलेले आहे आणि आजही साशंकता आहे की माल बाहेर जाणार की नाही. कारण की कळमना मार्केट नागपुरातलं हे मार्केट जे आहे इथनं मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, UP पर्यंत भाजीपाला जो आहे तो या ठिकाणावरून जात असतो. परंतु ट्रक चालकांचा संप आहे आणि तो त्या संपाचा फटका जो आहे तो मार्केटमध्ये दिसतोय. वाढली आवक किती? 50% मालाची आवक तर कमी झाली आहे संपामुळे. सगळ्यांना माहिती झालं होतं की संप असल्यामुळे मार्केटला माल येणार जाणार की नाही जाणार, तर त्याच्यामुळे 50% मालाची आवक कमी झालेली आहे. भाव पण त्याच हिशोबाने 50% मालाची भाव डबल झाले सारखे झाले आहे सध्या. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. नुकसान होईन पण भरपूर. हे माल काय 2-3 दिवसातच अगर हे विकल्या नाही गेले त्याचं फार मोठा नुकसान होते. का लिलाव का नाही झाले? ते हडतालमुळे. काय झालं तुम्ही सांगा. गाडी 2 दिवस येऊन उभा आहे, माल विक्री झालेला नाही, माल खराब होऊ लागलेला आहे. गाडीत वगैरे द्राक्ष वगैरे लय नुकसान होते, त्याला पाणी वगैरे सुटतात आणि फेकण्यात जाईल.